चाम दाम दंड भेद असं टिपिकल राजकारण शोधायचं असेल तर नगरमध्ये यावं लागतं. सहकार स्वराज्य संस्था एवढंच कशाला आमदारकी आणि खासदारकी ही येथे द्वेषाने लढली जाते. त्यातही प्रॉपर नगर विधानसभेचा विचार केला तर येथे वार्डावार्डात नेते सापडतात, तेही विधानसभेच्या तोडीचे. यंदाही येथील विधानसभेला चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. विधानसभेला महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचं तिकीट सध्या तरी फिक्स समजलं जात आहे. फक्त विरोधात कोण यावर एकमत होत नाही. जगतापांच्या विरोधात ठाकरे गटच लढेल असं सुतोवाच गेल्या आठवड्यात स्वतः उद्धव ठाकरेंनी केल्याचं सांगितलं जात आहे. मग ठाकरे गटाकडून कोण? ठाकरे गटाकडे खरंच तुल्यबळ उमेदवार आहे का? ठाकरे गटातील अर्धा डझन इच्छुकांमधून नेमकं कुणाचं पारडं जड आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. नगरच्या राजकारणाचा विचार केला तर सलग 25 वर्ष असलेली शिवसेनेची एका हाती सत्ता 10 वर्षापूर्वी संग्राम जगतापांनी मोडून काढली. राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते दोनदा आमदार झाले. यंदा पुन्हा तिसऱ्या टर्मला त्यांनाच संधी मिळेल अशी शक्यता आहे, कारण जागा वाटपात विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाला महायुतीत तिकीट मिळणार आहे. मग हे गणित पाहता नगरची जागा अजित पवार गटाला व अजित पवार गटाकडून संग्राम जगताप हेच उमेदवार असतील, कारण जागा वाटपात विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाला महायुतीत तिकीट मिळणार आहे. मग हे गणित पाहता नगरची जागा अजित पवार गटाला व अजित पवार गटाकडून संग्राम जगताप हेच उमेदवार असतील. आता संग्राम जगतापांना तिकीट मिळालं तर भाजपतील कट्टर नाराज बंडखोरी करतील अशाही चर्चा आहेत, पण ते पुढचं पुढे पाहू. सध्या विषय आहे जगतापांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण. तर सध्या या प्रश्नाचं फक्त एकच उत्तर मिळतंय, ते म्हणजे संग्राम भैया विरोधात ही जागा ठाकरे गट लढणार. आता ठाकरे गटच का लढणार? तर त्याचंही उत्तर सोपं आहे. या मतदारसंघात कित्येक वर्षे शिवसेनेची सत्ता होती, शिवसेनेचा हा बालेकिल्लाच होता, तेच येथून दावा करत आहेत. गेल्या गुरुवारी नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत नगर शहर व इतर जागांवरील उमेदवारी, सध्याची परिस्थिती व तेथील इच्छुकांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख संभाजी कदम आदी या बैठकीला उपस्थित होते. त्यात उद्धव ठाकरेंनी नगरची जागा शिवसेनाच लढवणार असून तुमच्यातील एक उमेदवार फिक्स करा अशा सूचना दिल्याचं शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंनी नगरची जागा शिवसेनाच लढविणार असल्याचं ठामपणे सांगितलं. आता ठाकरे गटाकडून कोण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू. माजी महापौर भगवान फुलसमदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दक्षिणेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, तसेच दिवंगत नेते अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड हे ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आता ही सर्व नावे पाहिली तर संग्राम जगतापांसमोर कोण टिकाव धरेल आणि कोण विजयी होऊ शकेल हा त्या पक्षाच्या वरिष्ठांचा विषय. मात्र या सर्वांनी एकमत केले व एकास एक उमेदवार दिला तर ते संग्राम जगताप यांचा पराभव करू शकतात अशा चर्चा आता नगरमध्ये सुरू आहेत. ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी महापौर भगवान फुलसौंदर हे प्रथम महापौर आणि स्वच्छ प्रतिमा या जोरावर उमेदवारीवर दावा करत आहेत. दुसरे इच्छुक आहेत शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम. यांच्या पत्नी महापौर पदी होत्या त्या माध्यमातून शहर प्रमुख कदम यांनी भावी राजकारणाचा विचार करून आपला संपर्क चांगला मजबूत केला. या जोरावर त्यांनी सुद्धा उमेदवारीची मागणी केलेली आहे. तिसरे इच्छुक आहेत बाळासाहेब बोराटे. बोराटे यांची त्यांच्या प्रभागामध्ये चांगली पकड आहे. सलग 7 वेळा नगरसेवक राहिलेत आणि नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष पद सुद्धा भूषवले. ठाकरे गटाकडून चौथ्या इच्छुक आहेत दिवंगत नेते अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड. अनिल भैयांची क्रेज नुसती नगर जिल्ह्यालाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला माहीत होती. अनिल भैया नुसते त्यांच्या मारुती व्हॅनमधून खाली उतरले तरी अख्खी गल्ली चिडीचूप व्हायची. दक्षिणात्य चित्रपटातला हिरो असतो तसा हा सगळा सीन असायचा. अनिल भैया यांच्या राजकीय वलयाच्या आधारे शशिकला भाभी पण उमेदवारीवर दावा करत आहेत. या सगळ्यात शिवसेनेचे 5वे उमेदवार असलेले प्राध्यापक शशिकांत गाडे हे मात्र संग्राम जगताप यांना मात देऊ शकतात अशी शक्यता काही विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण प्राध्यापक गाडे सर म्हणजे स्वच्छ प्रतिमा,
उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि खंबीर राजकारणी. 35 वर्षाच्या कारकिर्दीत सलग 20 वर्षापासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, नगर तालुक्यात व जिल्हाभर असलेले संपर्क, निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी असल्याने दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या वेळीही प्राध्यापक गाडे सर यांनी आपल्या चातुर्याची चुणूक दाखवून निलेश लंकेंच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमाच जगतापांसाठी डोकेदुखी ठरू शकते असेही काहींचे म्हणणे आहे. प्राध्यापक गाडे सरांच्या बाबतीत पाहिलं तर आश्वासक आणि पूर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडू शकणारा चेहरा वाटतो. कारण गेल्या 35 वर्षाच्या राजकारणात सलग 20 वर्ष नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा नगर तालुक्याच्या पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य इतकेच नाही तर अगदी सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समिती सभापती आणि उपसभापती करण्यामध्ये प्राध्यापक गाडे सर यांचा दूरदृष्टिकोन आणि मोलाचा वाटा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात खेळ्या करणारा नेता म्हणून ओळख असणारे माजी आमदार आणि मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना टक्कर देऊन नगर तालुका पंचायत समितीमध्ये गेल्या 20 वर्षापासून एक हाती वर्चस्व राखले. 1990 पासून नगर शहराच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकींमध्ये अगदी मायक्रो लेवलला जाऊन निवडणूक जिंकण्यामध्ये प्राध्यापक गाडे सर यांचा मोलाचा वाटा आहे. जशास तसे उत्तर देणारे व कार्यकर्त्यांना कायम बळ देणारे अशी आगळी वेगळी ओळख असणारे गाडे सर नगर शहर विधानसभेसाठी सक्षम पर्याय ठरू शकतात अशी नगर शहराच्या मतदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळेच प्राध्यापक गाडे सर यांचे नगर शहर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याचे मानले जाते. आता वरील सर्व इच्छुकातून कुणाचे नाव फायनल होतं व उद्धव ठाकरे कुणावर विश्वास दाखवतात हे येणाऱ्या काळात समजेल. जगतापांना कोण फाईट देऊ शकतं असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.